प्रिया सुरे बोलते है, तुम्हाला कधी अपमानित केलं? नाही. तुमचं स्टेटमेंट आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, ती म्हणजे छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची. परंतु सुप्रियाताई सुळेंनी जेव्हा छगन भुजबळांना फोन केला त्यावेळी ते आजारी असल्याने आपला फोन उचलला नाही असं सुप्रियाताईंनी सांगितलं. नाशिकला त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन असं सुप्रियाताई देखील म्हणाले. छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगत आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत असं समीर भुजबळ यांनी सांगितलं. तरी उद्धव ठाकरे हे भुजबळांच्या प्रवेशाबद्दल ठाम नकारही देत नाहीत. त्यातच आता सुप्रियांनी छगन भुजबळांना नवे वक्तव्य समोर आणलं आहे, ते म्हणजे ते फोन उचलत नसल्याचं. प्रत्यक्ष पक्ष जोडण्यासाठी कारखाना किंवा बँकेची चौकशी अशी करणं सांगत आहे. लोकशाही वक्तव्य प्रत्येकाला जाण्याच्या शुभेच्छा देतो, पण प्रत्येकाने शरद पवार यांच्या सोबत घालवलेले दिवसांची वर्षाची आठवण ठेवावी. आमच्या मनात क्लिमिश नसेल पण प्रत्येकाला शुभेच्छा असं वक्तव्य सुप्रियाताई सुळेंनी केलं.